विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ ठिकाणी पोहोचतो जातो. तिथल्या काही गायक घडामोडी आहेत त्या बघतो. त्या बघितल्यानंतर ज्या कायद्याच्या चौकटीतून जे काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी भरून काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो. आता आमच्या सुद्ध्या या ठिकाणी आहेत आणि ज्यांना मारलंय ते माझ्या बहिणी लागतात. माझी बहीण आहे इथं, त्यांचे ते वीर आहेत. तर आता महाराष्ट्रामध्ये आम्ही सातत्याने आंबेडकरी चळवळ रुजवण्याचं पेरण्याचं काम आम्ही करत असतो. मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की 1989 कायद्यानुसार जो अॅट्रॉसिटी कायद्या संदर्भात ज्या चुकीच्या माहिती लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, चुकीचा गैरसमज त्या बाबतीत जे होत आहेत ते त्या ठिकाणी तालुका दक्षता समिती असते आणि त्या तालुका दक्षता समितीमध्ये DYSP, त्यानंतर प्रांत अधिकारी, BDO, तहसीलदार, मुख्याधिकारी म्हणजे शहर भाग असेल तर मुख्याधिकारी अशा लोकांची एक गठित समिती असते आणि त्या समितीनं गावोगावी जाऊन जर आठवड्याला महिन्याला 15 दिवसाला त्या ठिकाणी अॅट्रॉसिटीच्या संदर्भातले जे काही कॅम्प आहेत ते कॅम्प त्या ठिकाणी करायचे असतात. म्हणजे गैरसमज जो अॅट्रॉसिटी संदर्भात होतोय की ह्यांनी आमची अॅट्रॉसिटी केली, म्हणजे अॅट्रॉसिटी हा कायदा एक म्हणजे IPC व्यतिरिक्त कायदा आहे. हा त्याच्यामध्ये जे कलम आहेत 3-2-1 असेल ते 3-2-5 पर्यंत जे काही 20-21-22 कलम आहेत त्या कलमामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या कोणत्याही माणसाला, कोणत्याही व्यक्तीला जे SC कॅटेगरीमध्ये पडतात येतात त्यांना कोणालाही जर मारहाण झाली तर त्या ठिकाणी आपोआप अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो. असे अनेक गंभीर गुन्हे फलटण शहरामध्ये सुद्धा 302 अॅट्रॉसिटी दाखल लागली होती सर आणि त्यामध्ये डबल लाईफ लावली आम्ही, म्हणजे पाठपुरावा केला त्या घटनेचा. मर्डर झाला होता आमच्या एका भावंडाचा, त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केला आणि महाराष्ट्रात या भारत राज्यामध्ये प्रथमच अॅट्रॉसिटी आणि 302 डबल लाईफ म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात उम्रकेस, म्हणजे 2 वेळा त्याने त्या ठिकाणी त्याचं भोगायचं असतं. याच्यामध्ये जर मला तकळलं साहेबांच्या बोलण्यात नाही की जे काही लोक होती पीडित होतं ती पीडित लोक त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित मान सन्मान त्या ठिकाणी दिला गेला ना. अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये नियम आहे की ज्या वेळेस एखादा पीडित व्यक्ती त्या ठिकाणी जातो त्याने त्याला खुर्ची दिली जाते, त्यानंतर त्याला विचारपूस केली जाते आणि 1 ते 2 तासामध्ये FIR फाडून त्याच्या हातामध्ये देण्याचं हे बंधनकारक असताना देखील पोलीस प्रशासन हे चुकीच्या पद्धतीनं लोकांमध्ये ते निर्माण करतं. माझा पोलिसांवर हा आक्षेप आहे कारण वेळोवेळी अनेक गावांमध्ये गेलोय तर हीच परिस्थिती आहे. ज्या ज्या वेळेस असा अत्याचार घडतात त्या त्यावेळेस टार्गेट फक्त बहुजन दलित समाज होतो. आम्ही आजही म्हणतो छत्रपती शिवरायांच्या जरी हृदयात असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या मनगटीत आहे. ज्या पद्धतीनं म्हणजे साहेबांनी सांगितलं की देवीचा कार्यक्रम होता, त्या देवीच्या कार्यक्रमाला मशाल होती, ती मशाल नाचवली म्हणून आज एवढी अमानुषपणे मारहाण केलेली आहे नाही का. तर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 आपल्याला बौद्ध धर्म दिलेला आहे आणि तो दसऱ्यानिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून म्हणजे हिंदू धर्माचा त्या ठिकाणी त्याग करून आपण बौद्ध धर्मामध्ये गेलो, परंतु आपल्या लोकांना ते कळत नाही. अजूनही आपले लोक कवड्याच्या माळा गळ्यात घालायचा आणि बोंबलत फिरायचं. आणि त्याच्यासाठी त्यांच्या धर्माचा आहे त्यांना करू द्या, आपल्या धर्माने इकडे दिलंय ना, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय ना, जे बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिलेला आहे तो कायदा आपल्या संरक्षणासाठी आहे, त्याच्यासाठी लढूया ना. ज्या नाही त्या धर्मात गेलं मार खावाच लागणार आणि खायचाच मार, कारण ते आपल्याला आपली जात दाखवून देतात, ते आपल्याला आपली जागा दाखवून देतात की तुम्ही ह्या जातीचं आहे आणि आमच्या इथं तुम्ही याचं नाही ही जात आपल्याला दाखवून देतात. तरी आपण लाचारगत त्या ठिकाणी जातो आणि मार खातो आणि समाजाकडनं अपेक्षा करतो. चुकीचं आहे, समाजाकडनं अपेक्षा करू नका. तुम्ही जर मार खातात चालला तर समाजाकडनं अपेक्षा करू नका. जर तुम्ही मार दिला ना तर 10 वकील तिथं तयार कर, 10 वकील फोटफटा तयार करायची पाहण्या पाहतच आहे. एवढ्या ठिकाणी सांगतो मार खाऊन येऊ नका. त्यानं मारलं ना त्याला 2 उलट मारा, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यामध्ये वितरतूत केलेलं आहे सेल्फ डिफेन्स नावाची. ज्या वेळेस जर आपल्या जीवघेणे हल्ला होत असेल आणि आपल्याकडून जर चुकीच्या पद्धतीनं म्हणजे चुकीचं नाही परंतु जीव वाचवण्यासाठी जर पुढच्याला काही घापात झाला तर तो सेल्फ डिफेन्स म्हणून त्या ठिकाणी मानला जातो, त्यामध्ये शिक्षा लागत नाही.
परंतु चुकीच्या पद्धतीने जे पोलीस प्रशासन आता गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस डीवायसपी स्वतःचा अधिकारी असतात त्या ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये. डीवायसपी आलते का इथं? डीवायसपी आलते का? डीवायसपी आलते ना. स्वतः डीवायसपी त्याच्यामध्ये तपासी अधिकारी असतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की चुकीच्या पद्धतीने काहीतरी कारभार होतोय तर ऍट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत सेक्शन 5 आणि 4 मध्ये जो अधिकारी आपला मानसन्मान देत नसेल किंवा चुकीच्या पद्धतीनं आपली फिर्याद घेत नसेल तर त्याला सुद्धा त्या ऍट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये वडण्याची ऍथॉरिटी कायद्याची तरतूद आहे. ही लक्षात असू द्या सर्व समजू नका. कारण आम्ही काय किडवून घ्याय काय रे? उठतंय सुटतंय कोण बी आम्हाला हानतंय, उठतंय सुटतंय कोण बी आम्हाला हानतंय. हा किडवून घ्यायची आवाज आहे का आमची? ज्या या भारत देशाचं संविधान ज्या वाघाने लिहिले त्या बापाची औलाद आहे आम्ही. त्याच्यामुळं मित्रांनो सांगतोय या गावात आम्ही एवढी आलोय, बाकीचे गावकरी बी बसले तिथं बघतायत की आमच्या तोंडातून काही चुकीचं जातंय का. व्हिडिओ शूटिंग तर चालूच असेल मला वाटतंय सगळ्यांच्या, परंतु आम्ही कायद्याला धरून चालणारी माणसं आहोत. ज्या पद्धतीनं जसं आई आणि बापाला जो मुलगा मानतो तसं छत्रपती शिवरायांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच पद्धतीनं आम्ही आमच्या हृदयामध्ये शिवर आहे आणि मानतो. जे काही चुकीच्या पद्धतीने गैरसमज करून लोकांची दिशाभूल करून जी आपल्या समाजावर अन्यायाचार करण्याचं जे काही षडयंत्र चाललेलं आहे, साहेब म्हणतातच की याच्या मागे कोणतरी बोलावता धनी आहे असेलच नक्की. त्या धन्याच्या गाडीत जमा असेल ना समोर येऊन जाईल बाबा आमच्या बरोबर. त्याला बघू आम्ही बी जाऊ एका जणाला यार म्हणजे ती कसं म्हणतात ना ते एका जणाला की 5-5 जण मारताय. अरे गांडीत दमा नाही ये ना आता आमच्या बी गांडीत काय दमा आहे आम्ही दाखवू. एका जणाला तुम्ही 5-5 जण 6-6 जण मारताय राव चुकीचं आहे ना. किती दिवस अन्याय सहन करायचा? माणूस कुत्र्यासारखा युवा स्वच्छ देखे नाही का? अनुवर्ण 4-4 5-5 जण लाथा घालताय. मला समाजाबद्दल कुणाच्या बोलायचं नाही, परंतु समाजामध्ये नास्क कांद काहीतरी असतात. त्या नास्क कांद्यांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही जरी 307 सारखा किंवा काय चोरीचा गुन्हा दाखल केला असेल साहेब तपास योग्य रीतीने करा. 169 रिपोर्ट होऊ शकतो त्याच्यामध्ये. तुम्ही तपास व्यवस्थित करा नसेल व तपास जर मला जोगा झाला नाही तर या ठिकाणी आम्हाला कायद्याने कोर्टाची दारं उघडी राहणार आहेत आणि आहेत. कुणा विरुद्ध काय पिटिशन दाखल करायचं ते आम्हाला सांगायची गरज लागणार नाही. आज साहेब मागाशी म्हणलं की बाबा जी कारण होतं ते आम्हाला सांगता येत नव्हतं, परंतु या ठिकाणी आता तरी येऊन आम्ही सांगू ना की तुम्ही हिंदू धर्माच्या देवाच्या कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ नका. ते आपलं नाही, बाप आपला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा काय चार आपल्याला चालायचं. जोपर्यंत मनामध्ये तुम्ही हे ठेवत नाही तोपर्यंत ना तर ह्या गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे. आता या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे त्यांना आम्ही हात जोडून विनंती करतोय. या ठिकाणी 100 सव्वाशे जण आम्ही आलोय. जर आम्हाला न्याय मिळला नाही तर या ठिकाणी 10,000 लोक जर नाही आणली तर बापाची औलाद चालणार नाही. जेवढं या ठिकाणी सांगतो कुणी काय ताकद लावायची असेल तशी लावू द्या. जिथं जातो आम्ही ना तिथं वादळ निर्माण केल्याशिवाय राहत नाही, ही आमची औलाद आहे. मित्रांनो साहेब म्हणलं की जर सलोख्याने मिटत असेल तर हे प्रकरण इथं मिटवा. होणाऱ्या प्रयोग म्हणजे आम्ही तर येऊ बोलून जाऊ परंतु नंतर ना या कुटुंबाला इथं राहायचं असतं. काहीतरी सामाजिक सलोखा म्हणून सर्वांनी एकत्र गाव लेवल एक मिटिंग आयोजित करा आणि त्या ठिकाणी झालेल्या प्रकारासंदर्भात एकमेकाला माफी मागायला हवा, विषय संपून जाईल. परंतु जर वाढवायचं झालं तर आपण बोलणारी बी साहेबला राहू आणि त्यांच्या बाजूला लढणारी बी साहेबला राहू. साहेब दोघांना लढावं लागतं आणि कोर्टाचं माझ्या 74 गुन्हा दाखल केलं होतं बोगस या आंदोलनामुळे माझ्या बोलण्यामुळं. परंतु आम्ही त्यावेळेस बी हाटलो नाही, माझी चुकी इथं त्यांनाही माहित आहे. 2 वर्ष मला मी बोलतोय म्हणून चळवळीमध्ये आहे म्हणून बाहेर काढल्यात. कोर्टाचा अनुभव आहे की कोर्टामध्ये केस करत ज्यावेळेस होते त्यावेळेस समाज विवाद कोण येत नाही सर, ते स्वतःला भोगावं लागतं.
आणि त्या म्हणजे म्हणतो ना एखादं भट्टीत बांधत तापून बाहेर निघतं, त्यावेळेस त्याची किंमत वेगळी असती आणि डुप्लिकेट बनवलेलं वेगळं असतं. इथं बसल्यात ती सगळी भट्टीत बसलेले आहे, तुम्ही विचार करा ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत. त्याच्यामुळं आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून आम्हालाही बोलायला येतं, आम्हालाही लढाई येतं. आमच्या बापाने आम्हाला सांगितलंय, जुल्म करणे वाले से जुल्म सहने वाला सबसे बडा गुन्हेगार होत आहे. तर आता आम्ही सुद्धा ठरवलंय, मी जिथे सरपंच असतील कोण असेल किंवा गाव लेवल जे कोण आधी लोक असतील त्यांनी बसा मिटवून घ्या. हे प्रकरण वाढण्यापेक्षा महाराष्ट्रभर हे प्रकरण वाढत चाललेलं आहे. कुठेतरी त्यांनाही इथं या ठिकाणी राहायचं आहे, तुम्हालाही राहायचं आहे. आम्ही येऊन 2 मिनिटं बोलून आम्ही जाणार आहे, परंतु तुमच्या इथला गावातला जो काही सलोक आहे तो बिघडावा नाही एवढी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. एवढं या ठिकाणी सांगतो, थांबतो. पुन्हा एकदा घोषणा द्यायचे मला सर्व पोरांनी घोषणा द्यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.